नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण पॉलिनॉमियल्स हा चॅप्टर अभ्यासत आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 10.2 मधलं एक गणित सोडवून बघूया. ठीक आहे, तर गणित असं आहे, ए रेज टू 4 मायनस ए क्यूब प्लस ए स्क्वेअर मायनस ए प्लस 1 डिवायडेड बाय ए क्यूब मायनस 2. हे एक्झाम्पल आधी सोडवलेल्या गणितांच्या थोडस वेगळं आहे, कारण इथे काय बघा, ए क्यूब मायनस 2 हे कसं सोडवायचं ते आपण बघू. पॉलिनॉमियल्सचं डिव्हिजन करण्याची जी मेथड आहे त्या मेथड पद्धतीनं आपण हे गणित सोडवणार आहोत. पहिल्यांदा आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनं याची मांडणी करून घेऊया. बघा, घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार याची मांडणी ऑलरेडी आहे. ए रेज टू 4 3 2 1 अशा पद्धतीने, त्यामुळे यामध्ये आपल्याला काही बदल करण्याची गरज नाही. ए रेज टू 4 मायनस ए क्यूब प्लस ए स्क्वेअर मायनस ए प्लस 1 याला कशाने भागायचं आहे, ए क्यूब मायनस 2. तर मग असं जसं आपण शिकलो, इथं ए क्यूब आहे, आपल्याला ए रेज टू 4 पाहिजे असेल तर आपल्याला अजून एका ए ने इथं गुणावं लागेल. आपण कसं काम करतो म्हणजे ए ने गुणलं तर ए रेज टू 4 येईल, ए इंटू ए क्यू मायनस 2 आपल्याला ए न गुणावं लागेल. उत्तर काय ते बघा, ए रेज टू 4 मायनस 2 ए रेज टू 4 मायनस 2 ए. आता बघा त्याची वजाबाकी करायची, आपण मायनस केल्यानंतर चिन्हाची बदल झाली, प्लस आहे मायनस होईल, मायनस आहे प्लस होईल, ए रेज टू 4 कॅन्सल झालं. आता इथे बघा, प्लस 2 ए आहे, प्लस 2 ए आणि मायनस ए क्यू याच्यामध्ये कोणतीही क्रिया बेरजेची क्रिया होऊ शकत नाही. तसेच ए स्क्वेअर प्लस 2 ए मध्ये होऊ शकत नाही, पण 2 ए मायनस ए त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर अशा वेळी काय करायचं, हे 2 आहे मांडणी करताना आपण याची त्या एच्या खाली जोडली मायनस 2 ए नंतर प्लस 2 ए. आता काय होईल बघा, मायनस ए क्यूब आपण खाली घेतलं, प्लस ए स्क्वेअर, आता प्लस 2 ए मायनस ए राहिलं 1 ए प्लस 1. आता आपल्याला ए क्यूब मायनस 2, आता इथं ऑलरेडी ए क्यूब आहे तर इथं आपल्याला कितीने गुणावं लागेल, ए क्यूब ए क्यूब आहे पण इथलं मायनस चिन्ह आहे, म्हणजे आपल्याला मायनस 1 ने त्याला जर गुणलं तर ए क्यूब चं मायनस ए क्यूब होईल. तर मग आपण मायनस 1 ने त्याचा गुणाकार करतो, मायनस 1 इंटू ए क्यूब मायनस 2 त्याचं उत्तर कसं येईल, मायनस ए क्यूब आणि मायनस 2 इंटू 2 प्लस 2 बरोबर प्लस 2 असं याचं उत्तर येईल. ठीक आहे, त्याचे उत्तर आले ते आपण घेऊन घ्या इथं, मायनस ए क्यूब आणि काय आलं आहे प्लस 2. पुन्हा किंवा जबाब असल्यामुळे हे चिन्ह सगळी बदलतील, मायनसचं प्लस होईल, प्लसचं मायनस होईल, मायनस ए क्यूब प्लस ए क्यूब कॅन्सल झाले, शिल्लक काय राहणार बघा, ए क्यूब खाली घेऊन प्लस ए आणि प्लस 1 मायनस 2 त्याचं उत्तर मायनस 1. तर या इक्वेशनचा घातांक ए स्क्वेअर हा ए क्यूब पेक्षा छोटा आहे, त्याच्यामुळे ए स्क्वेअर मायनस 2 ने आता पुढे ए स्क्वेअर प्लस ए मायनस ए ला भाग करणार नाही, त्यामुळे आपलं गणित इथे संपलेलं आहे. हा आपला आहे भागाकार क्वेश्चन आहे. आणि हा आहे रिमाइंडर म्हणजे बाकी. लक्षात आलं तुमच्या कसं की जर द्विपदीची पोटी ही एक पेक्षा जास्त असेल तर अशा पद्धतीनं उत्तर येऊ शकतं की ज्याचा रिमाइंडर 0 येणार नाही.